अनेक दिवसांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. एवढी मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 1 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश हेमंत गुप्ता, न्यायाधीश रवींद्र भट यांच्या त्रिस्तरीय खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाबाबत विद्यमान सरकारने ठोस भूमिका घेऊन मागील काही दिवसात तत्काळ पावली उचललं असतं तर वाढीव तारखा मिळाल्या नसत्या. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत फारसं गंभीर नाही. सरकार टिकवण्यासाठी एवढी धडपड चालू आहे. त्यातील 5% धडपड जरी मराठा आरक्षणासाठी केली असती तर तत्काळ मराठा आरक्षणाचा निर्णय मराठा समाजाच्या बाजूने लागला असता. परंतु त्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या इच्छा शक्तीची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी होती. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी झाली. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या आणि सुनावणीचं काम पूर्ण होऊ शकलं नाही. आता ही सुनावणी 1 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 3 न्यायमूर्तींच्या समोर ही सुनावणी होणार आहे. काही मराठा नेत्यांनी 5 न्यायमूर्तींच्या समोर ही सुनावणी व्हावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही सुनावणी होत असताना प्रत्यक्ष सुनावणी न्यायालयामध्ये व्हावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडून होत आहे. सरकारनं आता नीट ही बाजू अभ्यासपूर्ण मांडली पाहिजे, चांगले वकील उभे केले पाहिजेत आणि मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण टिकण्यासाठी सरकारनं गांभीर्यानं हा विषय हाताळला पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. 40 वर्ष मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, महत्त्वाचे खाते मराठा समाजाकडे होते, मराठ्यांना आरक्षण मिळत नव्हतं, अनेक आत्महत्या झाल्या, मोठमोठे मोर्चे लाखोच्या संख्येनं महिला पुरुष रस्त्यावर उतरले, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं मागासवर्ग आयोग नेमवला आणि मागासवर्ग आयोगानं मराठा समाज खरंच मागासलेला आहे का याची माहिती घेतली, जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं. हे आरक्षण कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकलं आणि काही लोकांनी आता सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात काही तक्रारी केलेल्या आहेत. तर सुप्रीम कोर्टात आपलं आरक्षण टिकवण्यासाठी सरकारनं गांभीर्यानं लक्ष देऊन सरकारनं मराठा समाजाची बाजू मांडली पाहिजे. मंजू सकाळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.